डेडलॉक ऑपरेटिंग सिस्टीममधला बघूयात. डेडलॉक अकोर होण्यासाठी चार कंडिशन्स आहेत, त्यातल्या पहिल्या तीन म्युच्युअल एक्सक्लुजन, होल्ड अँड वेट आणि नो प्रिएम्पशन या नेसेसरी कंडिशन्स आहेत, आणि चौथी कंडिशन सर्क्युलर वेट ही सफिशियंट कंडिशन आहे. डेडलॉक जर प्रिव्हेंट करायचं असेल तर या चार कंडिशनपैकी एक कंडिशन कुठली जरी नाही आली तरी डेडलॉक प्रिव्हेंट होईल. म्युच्युअल एक्सक्लुजन रिमूव्ह करायचं असेल तर नंबर ऑफ रिसोर्सेस वाढवायला लागतील, होल्ड अँड वेट टेंडन्सी तुम्हाला रिमूव्ह करता येईल. नो प्रिएम्पशनच्या वेळी जर प्रिएम्प्टिव्ह अल्गोरिदम्स यूज केले तरी डेडलॉक प्रिव्हेंट होईल. डेडलॉक प्रिव्हेंशन जर सक्सेसफुल नाही झालं तर आपल्याला डेडलॉक अवॉइड करता येईल, आणि अवॉयडन्ससाठी आपल्याकडे बँकर्स अल्गोरिदम आहे. सेफ्टी अल्गोरिदम यूज करून आपल्याला सेफ सिक्वेन्स जनरेट करता येईल, आणि जर अवॉइड पण करता नाही आलं, डेडलॉक आलाच, तर आपल्याला डेडलॉकपासून रिकव्हरी करता येईल. आणि रिकव्हरीसाठी दोन स्टेप्स आहेत, एक तर प्रोसेसेस ज्या डेडलॉकमध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्या सगळ्या रिमूव्ह करायच्या, किंवा वन ॲट अ टाईम रिमूव्ह करायच्या जोपर्यंत डेडलॉक रिमूव्ह होत नाही, किंवा रिसोर्सेस जे डेडलॉकमध्ये इन्वॉल्व्ह आहेत ते रिलीज करायचे जोपर्यंत डेडलॉक रिकव्हर होत नाही.